मित्रांनो, काल आपण झूमची लिंक क्रिएट करायला शिकलो। आज ती लिंक या ठिकाणी आता आपण दुसऱ्या मोबाईलला सेंड करून त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस असतात किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सेटिंग्स आहेत ते आपल्याला आज समजून घ्यायच्यात। चला तर मग मी पुन्हा या ठिकाणी एक लिंक क्रिएट करतो आहे आणि एका विद्यार्थ्याच्या मोबाईलच्या सहाय्याने आपण पुन्हा ते समजून घेणार आहोत। यस, एक लिंक मी या ठिकाणी क्रिएट करतो आहे। अशा प्रकारची एक लिंक क्रिएट केलेली आहे मी आणि ती लिंक मी आता विद्यार्थ्याच्या याच्यावर पाठवतो आहे, त्याला मी बाकीचे काही चेंजेस करत नाही। याने कशा पद्धतीने आपण आता विद्यार्थ्याला इन्व्हाइट करायचं ते आपण पाहणार आहोत। यस यस, मी ती लिंक स्टार्ट करतो आहे। या ठिकाणी स्टार्ट बटनावर क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी आपली झूम मीटिंग स्टार्ट होणार आहे आणि स्टार्ट झाल्याबरोबर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपल्यासमोर मोबाईलवर दिसणार आहे। खाली जे पाच महत्त्वाचे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत मित्रांनो। याच्यामध्ये पहिलं माईकचं ऑप्शन आहे, त्याच्याखाली म्यूट हा शब्द दिसतोय। त्याच्यावर लाल रेषा नाही, आडवी तिरकस लाल रेषा नाही, म्हणजेच माईक आपला चालू आहे आणि आपण जे बोलणार आहोत तो आवाज समोरच्या व्यक्तीला जाणार आहे। त्याच्यानंतर दुसरं व्हिडिओचं ऑप्शन आहे, त्या ठिकाणी बघा व्हिडिओवर तिरकस लाल रेषा दिसते, म्हणजेच व्हिडिओ आपला बंद आहे। यस, त्याला जर आपण टच केलं तर तो त्या ठिकाणी व्हिडिओ ऑन होईल आणि आपण समोरच्याला दिसू शकतो। यस, तो पण आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत। मी त्या व्हिडिओच्या बटनावर क्लिक करतोय आणि व्हिडिओच्या बटनाला क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी बघा व्हिडिओ आता सुरू होणार आहे आणि त्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी व्हिडिओ स्टार्ट केल्याबरोबर या प्रकारचा त्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने जे काही कॅप्चर होईल ते आपल्या समोर दिसणार आहे। त्यानंतर तिसरं शेअरिंगचं ऑप्शन आहे, ते आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकलच्या सहाय्याने करणार आहोत आणि त्याच्यानंतर पार्टिसिपंट आणि मोरचे असे ऑप्शन्स आहेत। एक विद्यार्थीला आपण या ठिकाणी जॉईन करणार आहोत, लिंक ज्यांना पाठवलेली त्या विद्यार्थ्याला तो या ठिकाणी जॉईन होतोय। बघा शेजारी स्क्रीनवर आपल्याला दिसतंय का ज्या विद्यार्थ्याला आपण व्हॉट्सअपला लिंक पाठवलेली आहे तो विद्यार्थी या ठिकाणी त्या लिंकला क्लिक करून अशा पद्धतीने झूमला जस्ट वन्स क्लिक करून तो आपल्या या मीटिंगमध्ये एंटर करणार आहे, त्याला आपल्याला ॲडमिट करायचं आहे। यस, अशा प्रकारे त्याने त्या लिंकला क्लिक केल्याबरोबर त्या ठिकाणी प्लीज एंटर युअर नेम, तुम्ही ते नाव एडिट करू शकतात। या ठिकाणी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या मोबाईलचं नाव असतं, तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकतात। फॉर एक्झाम्पल म्हणून मी अमोल हे नाव टाकलेलं आहे आणि त्याने ओके केल्यानंतर आता इकडे लगेच होस्टच्या मोबाईलला मेसेज आला आहे, अमोल एंटर्ड द वेटिंग रूम, त्याला आता आपल्याला ॲडमिट करावं लागेल। ॲडमिट या ऑप्शनला क्लिक केल्याबरोबर तो आपल्या या मीटिंगमध्ये ॲडमिट होणार आहे। मित्रांनो, ॲडमिट होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मीटिंगमध्ये एंटर करत असताना सुरुवातीला असा एक मेसेज येतो कॉल ओव्हर इंटरनेट, याला क्लिक करणं खूप महत्त्वाचं आहे। जर विद्यार्थ्याने किंवा जॉईंट होणाऱ्याने या मेसेजवर जर क्लिक नाही केलं तर त्याचं या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत तो क्लिक करणार नाही तोपर्यंत इकडे होस्टच्या मोबाईलमध्ये अमोलच्या पुढे फक्त व्हिडिओचं आपल्याला ऑप्शन दिसतं आहे, माईकचं दिसत नाही। तो जेव्हा याला या मेसेजला क्लिक करेल त्यावेळेस इकडे माईकचं ऑप्शन येईल आणि नंतरच त्याला आपलं बोलणं ऐकू जाणार आहे। बघा आता त्याने क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी माईकचं ऑप्शन आलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं बोलणं असेल, त्यांचं बोलणं असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे देवाणघेवाण जी आहे ती संदेशाची याच्या थ्रूच होणार आहे। बरेचसे विद्यार्थी जॉईंट होताना ही मोठी एक समस्या असते, बरेच जण त्या मेसेजला क्लिक करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचं माईकचं जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी आपल्याला होस्टच्या याच्यावर दिसत नाही, म्हणजेच त्यांना आपलं बोललेलं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांनी बोललेलं आपल्यापर्यंत येत नाही, म्हणून तो ऑप्शन देखील तितकाच महत्त्वाचा आहे। याच्यानंतर आपण काही महत्त्वाचे सेटिंग्स या ठिकाणी समजून घेणार आहोत। आता मीटिंगमध्ये विद्यार्थी आपल्या या मीटिंगमध्ये आलेला आहे, आता एक एक गोष्टी आपण समजून घेणार आहोत मित्रांनो। याच्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं ऑप्शन आहे शेअरचं, त्याला क्लिक केल्याबरोबर बघा मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह, बॉक्स, फोटो, डॉक्युमेंट, वेब URL, बुकमार्क, स्क्रीन, कॅमेरा आणि शेअर व्हाईट बोर्ड, अशा प्रकारचे वेगवेगळे शेअरिंगचे ऑप्शन आहेत। शेअर व्हाईट बोर्ड हा जो ऑप्शन आहे हा गणिती क्रिया करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हे एवढे ऑप्शन्स आपल्यासाठी आहेत, तर शेअर व्हाईट बोर्डला जर क्लिक केलं तर व्हाईट बोर्डचा स्क्रीन हा आपला शेअर होणार आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत तो जाणार आहे। अशा प्रकारे आपण त्या व्हाईट बोर्डवर ज्या काही क्रिया करणार आहोत ते विद्यार्थ्याच्या मोबाईलवर तिकडे दिसणार आहे। हे एक महत्त्वाचं ऑप्शन आहे। शेअरिंगमध्ये अजून
शेयर ऑप्शन मध्ये आपल्याला बरेचसे जे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव, गुगल ड्राइव आहे। मग गुगल ड्राइव मध्ये आपल्या मोबाईलच्या गुगल ड्राइव मध्ये जे काही सेव असेल ते आपण गुगल ड्राइवच्या माध्यमातून ते ओपन करून आपण विद्यार्थ्यांना या शेअरिंगच्या ऑप्शनच्या सहाय्याने आपण त्यांना दाखवू शकतो। आपल्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे काही जे काही मटेरियल असेल, फोटो असतील, डॉक्युमेंट्स असतील, URL असेल, वेब URL असेल, ते आपण पाठवू शकतो। याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शेअरिंगचं जे ऑप्शन आहे स्क्रीन शेअरिंगचं ते खूप महत्त्वाचं आहे, जे आता मी या ठिकाणी सुरू केलेलं आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपल्या स्क्रीन शेअरिंग केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर आपण जे काही ॲक्टिव्हिटी करणार आहोत ती समोरच्यांना त्यांच्या स्क्रीनवर दिसणार आहे। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शेअरिंगच्या सहाय्याने आपल्या मोबाईलमध्ये जे काही इमेजेस असतील, महत्त्वाचे फोल्डर्स असतील, PPTs असतील, त्या सगळ्या आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवू शकतो। हा याचा एक महत्त्वाचा फायदा आहे। विद्यार्थी जरी घरी आहेत, लॉकडाऊनचा काळ आहे, तरी या झूमच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे ऑनलाईन विद्यार्थ्यांना घरी बसल्या शिकू शकतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा आपल्या इथून काही व्हिडिओ वगैरे आपला दाखवायचा असेल तर या ठिकाणी जे ऑप्शन खाली दिसतंय दुसऱ्या विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये बघा क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी, तर तीन ऑप्शन आहेत। ॲनोटेशन आहे एक, ऑडिओ ऑन ऑफचं एक ऑप्शन आहे मधलं, आणि एक स्टॉप शेअरिंगचं आहे। तर त्या ऑडिओ ऑन ऑफला आता सध्या ऑफ आहे, त्याला क्लिक केल्याबरोबर त्याला ऑन केल्याच्या नंतर हे पाहता या ठिकाणी तो ऑन झालेला आहे। आणि ज्यावेळेस त्याला ऑन केल्याच्या नंतर आपण विद्यार्थ्याला म्हणजे होस्ट जो शेअरिंग करणार आहे त्याने त्याला ऑन केल्याशिवाय, समजा मी त्याला ऑन केलं किंवा ऑन करण्याच्या आधी जर समजा एखादा व्हिडिओ मी प्ले केला तर त्याचा आवाज समोरच्यांना ऐकू जाणार नाही। आवाज समोरच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला तो आवाज त्याचा ऑडिओ ऑन करावा लागेल। हे एक महत्त्वाचं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय समोरच्या विद्यार्थ्यांना त्याचा आवाज जाणार नाही। अशा प्रकारचं स्क्रीन शेअरिंगचे हे वेगवेगळे फायदे आहेत, आणि याच्या सहाय्याने आपण वेगवेगळे घटक जे आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत शेअरिंगच्या सहाय्याने मोबाईलमधून आपण विद्यार्थ्यांपर्यंत सहज पाठवू शकतो। यामध्ये पहिला जो स्क्रीन आहे तो होस्टचा म्हणजेच माझा आहे, आणि दुसरा जो स्क्रीन दिसतोय तुम्हाला तो विद्यार्थ्याचा आहे। स्क्रीन शेअरिंग या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे माझ्या मोबाईलमधलं मी बोलतोय म्हणून माझा जो फोटो आहे, इमेज आहे, ती तिकडे विद्यार्थ्याला दिसते। व्हिडिओ जर ऑन असेल तर आपण स्वतः तिकडे विद्यार्थ्याला दिसणार आहोत। अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा चौथा जो पार्ट आहे, चौथा जो भाग आहे तो म्हणजे पार्टिसिपंटचा। आता पार्टिसिपंट म्हणजे नेमकं काय, तर या मीटिंगमध्ये झूम मीटिंगमध्ये जास्तीत जास्त आपण 100 विद्यार्थ्यांना पार्टिसिपंट करू शकतो किंवा 100 लोक त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात। आणि या पार्टिसिपंटच्या ऑप्शनमध्ये कोण पार्टिसिपंट आहेत ते आपण पाहू शकतो, आपल्याच शाळेतले नेमके विद्यार्थी आहेत किंवा आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे तेच नेमके या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले आहेत की नाही ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। ती लिस्ट आपल्यासमोर येणार आहे, त्यांची नावं असतील, त्यांचे फोटोज असतील, व्हिडिओ ऑन करायला लावले तर आपल्याला व्हिडिओसुद्धा दिसणार आहेत। हे एक महत्त्वाचं पार्टिसिपंटची लिस्टमधून आपण करू शकतो। त्याचबरोबर पार्टिसिपंटच्या लिस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या नावासमोर जर आपण काही क्लिक केलं तर ते आपण प्रॅक्टिकल या ठिकाणी करून पाहणार आहोत, तेव्हा मी तुम्हाला ते सांगणारच आहे। तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत। आता मी पार्टिसिपंट याला क्लिक करतोय, आणि पार्टिसिपंटला क्लिक केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी आपल्यासमोर पार्टिसिपंटची लिस्ट या ठिकाणी आपल्यासमोर येणार आहे, आणि कोणकोण पार्टिसिपंट आहेत आपल्या याच्यामध्ये ते आपल्याला या ठिकाणी दिसतील। पार्टिसिपंट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल, आणि पार्टिसिपंट मग जास्तीत जास्त 100 पार्टिसिपंट आपल्या या लिस्टमध्ये असू शकतात। या ठिकाणी 2 पार्टिसिपंट आहेत, पार्टिसिपंटच्या नावावर जर क्लिक केलं तर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर दिसेल। याच्यामध्ये जे वेगळे ऑप्शन आहेत त्यापैकी पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे आस टू अनम्यूट, हा पहिला ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। पार्टिसिपंटच्या ज्या पार्टिसिपंटच्या नावापुढे आपण क्लिक करणार आहोत त्याच्यासमोर अशा प्रकारची लिस्ट आपल्यासमोर ओपन होणार आहे। त्याला आपण अनम्यूटसाठी विचारू शकतो, त्यानंतर आस टू स्टार्ट व्हिडिओला आपण त्याला सांगू शकतो। तिसरा महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे चॅट, तर याच्यावर जर क्लिक केला आपण तर त्याच्याशी पर्सनली आपण चॅटिंग करू शकतो त्या व्यक्तीशी, किंवा एव्हरीवनशी चॅटिंग करू शकतो। त्यानंतर पुढचा पर्याय आहे तो म्हणजे मेक अ होस्ट, त्यावर क्लिक जर केलं आपण तर ज्या व्यक्ती पार्टिसिपंटच्या नावावर आपण क्लिक केलं त्याला होस्ट करण्यासाठी आपण परमिशन देऊ शकतो, त्याला होस्ट करू शकतो। येस म्हटलं तर अशा प्रकारे आपण त्याला होस्ट बनवू शकतो। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा पर्याय आहे रिनेम,
याच्यावर क्लिक करून आपण बरेचसे पार्टिसिपंट काय करतात तर जॉईन झाल्याच्यानंतर त्यांच्या मोबाईलचं नाव किंवा नंबर त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतो तर तो डिलीट करून आपण त्याचं नाव त्या ठिकाणी टाईप करू शकतो रिनेममध्ये आणि त्याला ओके करून त्याचं नाव आपण तिथं ॲड करू शकतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे वेटिंग रूममध्ये पुट इन वेटिंग रूम. जर समजा आपण ऑनलाईन क्लास घेत असताना एखादा विद्यार्थी जर आपल्याला डिस्टर्ब करत असेल किंवा सांगूनही तो जर सूचनांचं पालन करत नसेल तर त्याला आपण वेटिंग रूममध्ये ठेवू शकतो. आणि शेवटचा महत्त्वाचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे रिमो किंवा मग त्याला रिमोसुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर म्यूट ऑलचं एक ऑप्शन आहे. म्यूट ऑल केलं तर सर्व पार्टिसिपंटला आपण एकाच बटनावर म्यूट करू शकतो आणि अनम्यूटसुद्धा करू शकतो. हे खाली दोन महत्त्वाचे ऑप्शन्स आहेत, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी पार्टिसिपंट हा एक महत्त्वाचा जो ऑप्शन आहे सेटिंगमधला तो आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर थ्री डॉट्स आहेत, त्याच्यामध्ये त्या तीन डॉट्समध्ये मोअरमध्ये सिक्युरिटीचं पहिलं ऑप्शन आहे, याच्यामध्ये डिफॉल्ट सेटिंग आहे, काही ऑप्शन्स या ठिकाणी ऑन आहेत आपल्याला जे दिसत आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मोअरमध्ये तो म्हणजे चॅट. या ठिकाणी पर्सनली किंवा एव्हरी वन यालासुद्धा आपण चॅटिंग करू शकतो. एव्हरी वन म्हणजे काय तर जेवढे पार्टिसिपंट असतील त्यांच्यासमोर आपला मेसेज त्या ठिकाणी दिसणार आहे. अशा प्रकारची ही सेटिंग आहे मोअरमधली. त्यानंतर या ठिकाणी एनेबल ओरिजिनल साऊंड एक ऑप्शन आहे. मीटिंग सेटिंग्स आहेत जे ऑलरेडी आपण सुरुवातीला झूम च्या बेसिक नॉलेजमध्ये आपण पाहिलेलं आहे. डिफॉल्ट सेटिंग आहे, बऱ्याचशा सेटिंग्स ऑलरेडी केलेल्या आहेत. या ठिकाणी एक महत्त्वाची सेटिंग आपण करू शकतो का मीटिंगमध्ये जॉईन होणारे आणि लिव्ह होताना त्या ठिकाणी आवाजाची सेटिंग आपण करू शकतो. साऊंड आपल्याला ऐकेल अशा प्रकारची सेटिंग आपण ऑन करू शकतो अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी खाली काही तीन महत्त्वाचे मेसेजेस आहेत, काही तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत, तेसुद्धा आपण डिफॉल्ट सेटिंगमध्येच ते आपण ठेवणार आहोत. याच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे ती वेगळी सेटिंग करता येणार आहे. त्याच्यानंतर एक यूट्यूबचं नवीन ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ऑप्शनमध्ये याला जर क्लिक केलं आपण आता आपण सध्या फ्री व्हर्जन वापरत आहोत त्यामुळे ते ऑप्शन या ठिकाणी एनेबल होणार नाही. परंतु जर आपलं पेड व्हर्जन असेल तर आपण डायरेक्ट इथून लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतो. त्याच्यानंतर रेज हँड हे एक ऑप्शन आहे, त्याला क्लिक केलं म्हणजे आपण बऱ्याच वेळेस मीटिंगमध्ये पाहत असतो जर कोणाला काही शंका विचारायची असेल, प्रश्न विचारायचा असेल तर ते अशा प्रकारे रेज हँडचा उपयोग करत असतात आणि त्याच्यानंतर शंका वगैरे विचारून झाल्याच्यानंतर पुन्हा तो आपण हँड लोअर हँड असं एक ऑप्शन येतो आणि लोअर हँड करून आपण ते ऑप्शन पुन्हा बंद करू शकतो. तर अशा प्रकारचे ह्या सेटिंग्स मोरमध्ये आपण पाहिलेले आहेत. शेवटी मित्रांनो या ठिकाणी वरती आता उजव्या कोपऱ्याला एक एंडचं ऑप्शन आपल्याला दिसत आहे. जर त्याला होस्टने जर एंड या बटनावर क्लिक केलं तर एंड मीटिंग फॉर ऑल अशा प्रकारचं एक ऑप्शन येतं आणि त्याला क्लिक केलं म्हणजे मीटिंग या ठिकाणी एंड होऊ शकते. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी झूम क्लाउड मीटिंगच्या ज्या विविध सेटिंग्स होत्या त्या समजून घेतल्या. नक्कीच जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो याला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.